2019 साली आलेल्या महापुराचा अनुभव घेता सांगली महानगरपालिकेकडून आपत्तीपूर्व तयारीला वेग आला आहे। या तयारीचा महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी आज ऑनफील्ड तयारीत आढावा घेतलाय। यामध्ये नदीपात्राचा बोटींचे प्रात्यक्षिकही घेत संभाव्य आपत्ती उद्भवल्यास महानगरपालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडनीस यांनी यावेळी बोलताना दिली आहे। सन 2019 सांगली आणि मिरजेच्या नदीकाठच्या भागाला महापुराचा मोठा फटका बसला होता। यावेळी अचानकपणे पाणी वाढल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या। यावर मनपा प्रशासनाने मात करत या आपत्तीमध्ये मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली कोणतीही जीवितहानी न होता आपत्तीग्रस्तांना मदत केली होती। या महापुराचा अनुभव लक्षात घेता आयुक्त कापडनीस यांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन सर्व व्यवस्थेचा आढावा सुरू केला आहे। यामध्ये प्रत्यक्ष आपत्ती काळामध्ये मदतीसाठी पाण्यात जाऊन लोकांचा बचाव करणाऱ्या अग्निशामक विभागाच्या तयारीचा आढावा आज कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर घेण्यात आला। यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, मनपा आयुक्त नितीन कापडनीस, विरोधी पक्षनेते उत्तम साखरकर, उपायुक्त राहुल रोकडे, महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढेपे, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, नगरसेवक सुब्राव मद्रासी आदि उपस्थित होते। यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात बोटीतून फेरफटका मारलाय। यांत्रिक बोटींच्या सुरक्षिततेबाबत माहिती घेतली। यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांनी सर्वांना अग्निशमक विभागाकडील उपलब्ध साधन सामग्री आणि मनुष्यबळ याची माहिती दिली आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राला सन 2019 महापुराला सामोरं जावं लागलं होतं आणि सन 2020 अतिवृष्टीला सामोरं जावं लागलं होतं। ह्या दोन्ही वर्षी आपत्ती व्यवस्थापनासाठी महानगरपालिकेचा मोठा कस लागलेला होता। ह्या वर्षीसुद्धा आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी म्हणून आज महानगरपालिकेच्या ताब्यात असणाऱ्या सर्व बोटींचं मॉकड्रिल घेण्यात आलेलं आहे। महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सुसज्ज आहे का हे तपासणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या मॉकड्रिल सुरू आहेत। सन 2021 अतिवृष्टी झाली किंवा थोड्याफार प्रमाणात पूर आला तरी महानगरपालिका प्रशासन, महानगरपालिकेचं अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष ह्या आपत्तीला सामोरं जायला तयार राहील। आपत्ती काळामध्ये नागरिकांची सुरक्षा, नागरिकांचा बचाव, नागरिकांचं स्थलांतर यासाठी संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका दक्ष राहील आणि ह्यावर्षीसुद्धा महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात चांगली कामगिरी होऊन या आपत्तीत कोणालाही आपत्तीला सामोरं जाण्याची वेळ येणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत।